90s म्हटलं की म्युझिक आणि हॉस्टेल लाईफ ही अशी लाईफ असते की प्रत्येकाच्या आयुष्यात मी स्वतः कधी आयुष्यात हॉस्टेलला राहिलो नाही. ओके. पण मी कायम कॉलेजमध्ये असताना हॉस्टेलमध्ये पडीक असायचो. अच्छा. ओके. त्यामुळे मला माहिती आहे मी खूप जवळून ती लाईफ पाहिली आहे. लेडीज अँड जेंटलमेन कुणाल गंजवाला. एकदा जोरदार टाया कुमार शानू साहेबांसाठी. माझं रॅगिंग झालं कॉलेजच्या पहिल्या वर्षात 1990 तेव्हा माझी रॅगिंग झाली आणि त्या माणसाने मला जो महेश तामाणे आणि विकास नाईक ते दोन्ही म्हणजे महाराष्ट्राचेच पदार्थ तर हो तर त्यांनी मला सांगितले हे तू सीडी अच्छा मारताय गाणं का. आय सेड व्हॉट इज द कनेक्शन यार. आय वॉज गेटिंग बॉर्ड. आय वॉज विसलिंग अवे. आणि ते कुठलं गाणं असेल. नजर के सामने जिगर के पास. तो हात तिसरा माझा कनेक्शन आणि कुमार शानू बद्दल. ग्रेट ग्रेट. हे गाणं जेव्हा तू मला सांगितलंस ह्याची ट्यून 90s सारखी म्हणजे ही कॅन कंपोज ह्या गाण्यात. ही वेंट बॅक टू द 90s. ही गेव दॅट कलर. स्केल पण तसा चूज केला की जिथे आपल्याला बोंबाबूम नको म्हणजे गायला कोण फास लावतंय. आज आज जी आम्ही गाणी गातो तिकडे म्हणजे सगळं तारसप्तक मध्येच होतंय. पण राईट स्केल चूज करणं शब्द ते एक थोडस रेगे फील जे 90s मध्ये दादानी गायलं दो दिल मिल रहे. सो इट्स ब्युटिफुल. ही गॉट इन टू द DNA ऑफ द टाइम अँड आय कॅन्ट वेट टू सी यू. सो आय वुड लाईक टू टेक दिस अपॉर्च्युनिटी टू इंट्रोड्यूस माय खूप अशी म्हातारी कास्ट आहे माझ्या फिल्ममध्ये सगळे 60s पुढचे. सो प्लीज द कास्ट ऑफ हॉस्टेल डेज सगळ्यांनी या. आरव वेलणकर ही प्लेज द लीड. त्याला आधी रेगे या सिनेमात तुम्ही पाहिलं. दिस इज विराज विराजस कुलकर्णी. सानुदा आपने इन दोनों के लिए प्ले रन किया है. सो इसीतल्या मुलांसाठी आजही सानुदा प्रकार दिला. सो दॅट्स विराजस कुलकर्णी. चिन्मय पटवर्धन. गणेश बिरंगल. साईनाथ गणुवाळ. अंकिता बोरा. शुभंकर सातव. दॅट्स सुधीन जय. प्रार्थना हु इज द लीड ऍक्ट्रेस ऑफ द फिल्म. नुकतंच सगळ्यांना माहिती तिचं लग्न झालंय. सो आता तिचा स्वीट हनीमून वरती गेलेली आहे. आपण शानच्या गाण्याकडे बघूया. ओके. जेव्हा हे गाणं विचार आलं डोक्यात सो आय थॉट लाईक नन अदर दॅन शान सिंग्स इट. आणि अगेन द ट्रेडिशन हॅज कंटिन्यूड दॅट यू आर अ पार्ट ऑफ माय अल्बम. तो वंडरफुल. आई ऑलवेज वॉन्ट टू विश अजय ऑल द व्हेरी बेस्ट. जो भी करते हैं बहुत पैशन से करते हैं और जो भी स्टोरी जो रखते हैं हमेशा यूथफुल रखते हैं ताकि आई थिंक समवेयर द टाइम दैट ही स्पेंट बिफोर going to the US those haunt him much more than most of us. baki hum sab to sochte hain ki ha ye karte honge lekin unki hamesha film mein it's always youth based always social and you know subject based so bahut maza aata hai. I'm very very grateful and thankful to him. So with a big 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 round of applause let's welcome the one and the only one Kumar sir. तो अभी आपने देखा कि अगेन किधर है हमारे दो हीरोज जिनको इन्होंने प्लेबैक दिया. विराजस ये है आरोह और ये है विराजस. इनको आपने प्लेबैक दिया. सो बघा तुम्ही म्हणजे आता 90s मध्ये पण ते 20-21 वर्षाच्या मुलांना प्लेबॅक देत होते. आज 2017-18 मध्ये पण ते कमाल आहे. सो अभी आपने व्हिडिओ भी देख लिया तो आपसे एक फीडबैक चाहिए क्या हम जस्टिस कर पाए हैं. मैं तब से यहाँ बैठा हुआ था इसलिए कि मैं देखना चाह रहा था कि कैसा लग रहा गाना. और जब इन हीरो को देखा मैंने मैं बोला कि इनके आवाज़ में कैसा जाएगा या मेरा आवाज़ नहीं जाएगा. आई डोंट नो कि कैसा अमेजिंग म्यूजिक के बारे में अगर कहा जाए मेलेडी आप लोगों ने सुना अभी जस्ट नाउ कि अजय ने जिस तरह के मेलेडी बनाया ये हमें वो सब दिन याद दिला दिया था ऑन द स्टूडियो जिस दिन हमने रिकॉर्ड किया था गाना. और मैं गाना गाते ही बोला था कि गाना तेरा हिट होगा. पूरा गाना हमने देखा नहीं थोड़ा सा वो अभी आधा आधा दिखा दूंगी. बाकी आधा भी फिल्म प्रीमियर में प्यास रह गया. मैं प्रीमियर में जाके देखूंगा. द ओनली वन बेला शेंडे. फर्स्ट ऑफ ऑल it was an absolute pleasure and honor to sing with Sanu ji because apan sagle tanchi gaani aikat ami mothe zalo. we have
been listening to your songs since childhood. So it was such an honor. And thank you, Ajay, for giving me that honor. This is one of my favorite songs in the film. And mala hi manali ki amche film nostalgia baddal aata maza janma 89 cha aahe. त्यामुळे मी तसं पाहायला गेलं तर आय एम नॉट अ 90s किड. म्हणजे जेवढे बेला आणि अजय त्या साऊंडला कनेक्ट करतील तेवढं मी नाही करत, पण कुमार सरांचा आवाज इतका आयकॉनिक आहे आणि माझ्यासाठी ते इतकं काय म्हणू म्हटेल, इट इज सच अ बिग थिंग की इतक्या वेळा त्यांना त्यांचा आवाज आम्ही ऐकून ऐकून, तो असा गाडी चालवताना म्हणा, जनरल घरात बसलेला असताना म्हणा, आम्ही तो गायचा तसा प्रयत्न केलेला आहे आणि आज त्या इतक्या आयकॉनिक माणसाचा मला फिल्ममध्ये प्लेबॅक मिळावा. So I think it is a very big thing for me and I am really honored. So thank you and thank you Ajay, thank you to my entire team. Avdut Mitra, 90s cha exactly ka 92 madhe maji 10th zali, 94 la maji 12th zali bona titkas lakshat aahe tyachya pude. And then I was in college, Mithibai college la hoto mi. आणि तो सगळा काळ म्हटला की तीच गाणी ज्या वेळेला, म्हणजे तो काळच आठवला की खूप अंगावर शहारे येतात. आणि मग अर्थात दुसरं कारण मिळालं येण्याचं की त्या काळातलं म्युझिक असलेली फिल्म माझ्या मित्रांनी अजयनी बनवलेली. डिरेक्टर हु इज नाऊ गोइंग टू बी अन ऍक्टर, संजय जाधव. संजय जाधव दादा, कसं वाटलंय म्हणजे आता इथे यायच्या आधी विचार करत होतो मी, चुकून मला बोलवलं इकडे तुम्ही काय बोलणार आणि मला कळत नव्हतं कारण फिल्म डिरेक्ट करतो, फिल्म प्रेझेंट करतो, त्यावेळी गोष्ट वेगळी असते, आपल्याला माहिती असतं आपल्याला काय बोलायचंय. पण माझी मला म्हणजे एक रिक्वेस्ट आहे अजय नाईकला की तू डिरेक्टर आहेस आणि तू माझ्यातलं ऍक्टिंग टॅलेंट हेअरलेस आणि स्वप्नील जोशी, अंकुश चौधरी या सगळ्यांना कॉम्प्लेक्स एवढा चांगला रोल तू मला दिलास, तर तू म्युझिक डिरेक्टर पण आहेस, तर शान इथे आहे, कुमारजी आहेत आणि अवधूत सर आहेत आणि कुणाल पण आहे, यांनाही कॉम्प्लेक्स येईल असं एखादं गाणं मला गायला दे. मतलब इस जन्म में सब कर ही लेता हूँ यार. मैंने बहुत मेहनत किया था ये रोल के लिए कुमार जी, सीरियसली बहुत, मतलब सिक्स पैक्स वगैरह सब लाया था मैंने. इन्होंने मेरा बेयर बॉडी शॉट लिया नहीं, अदरवाइज आई वॉज रेडी. सो अगर सिंगिंग का चांस देंगे तो मैं आई डोंट माइंड, आई मीन सो प्लीज थिंक अबाउट इट, नॉट दिस फिल्म देन नेक्स्ट फिल्म, आई एम रेडी. एंड थैंक यू, थैंक्स अ लॉट फॉर हैविंग मी हियर. एंड क्या बोलूं, मेरी फिल्म है यार, सो यू गाइज विश मी लक. That's it. Ganpati Bappa Mori. Now I'm going to introduce all the lovely ladies in the film. So the singers, Priyanka Barve. Jila, aajkal tumhi Anarkali cha role madhe pan baghtay. She is completely dhamal karun dile. She is the same Priyanka. So who is playing the role of Anarkali. Then Anandi Joshi. Everyone knows Anandi. And I'm very glad to introduce Rucha Bondre. This is her first film as a playback singer. The Atlas Copco, right? She is an engineer and she works full day in Atlas Copco, and now she has started her playback singing career through this film. So let's welcome Rucha Bondre to the industry. Ani, now the ladies that you saw in the song, Ankita Lande Patil. You've met Sonia Patwardhan, Ankita Bora, then that's Sagrika Rukari.